तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पंकज इंडे आणि पंकुडी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण राईडवर नाही आहे, तुम्ही बघत असाल मी बूट वगैरे घालून आहे मस्तपैकी शर्ट, कारण की आपल्या पालघरला जायचं आहे. पालघरला तिकडे मस्त मुली असतात ना, त्याच्यामुळे आज पूर्ण बुटा बिटं गॉगल वगैरे लावून चाललो आहे आपण. तर आपण स्कूटी घेऊन चाललेलो आहे, स्कूटी आहे इकडे. स्कूटी का नाही आहे, बाईकच नाही आहोत आपण. बाबूची R15 नाही आहोत, पण R15 आपल्याला न्यायची होती, पण थोडं आपल्याला काम आलं म्हणून स्कूटी घेतली. आणि त्याची R15 पण दुसरा घेऊन गेला, त्याच्यामुळे मग आपण स्कूटी घेतली. मग जाऊ स्कूटीने, माझा एक मित्र पण आहे सोबत. तर आता सकाळ 12 वाजलेले आहे, दुपारचे 12 सकाळ नाही दुपार झालेले आहेत. अहो तुमच्या भाई 12 वाजलेले आहेत, आपण आता निघूया पालघरला. आपण पालघरला का जाणार माहिती आहे का, तर आपला भाऊ आहे, त्याचा बड्डे आहे, त्यासाठी आपण पालघर जाणार आहेत. आप आपला भाऊ हॅपी बड्डे भावा. थँक्यू सो मच. तर याचा बड्डे आहे म्हणून आपण पालघर जाणार आहेत. पालघरला आपण काय जाणार आहेत, गाडी घ्यायला. याला गाडी घ्यायची आहे, म्हणजे त्यांनी घेतले, बुकिंग केले आहे. मम्मीने गिफ्ट दिले का तू स्वतःने घेतले? मम्मीने बड्डे गिफ्ट दिले. मम्मीने बड्डे गिफ्ट दिले. कुठली गाडी दिले माहिती आहे काय? माहिती आहे पण ते सांगू नाही शकत. माहिती आहे पण आपल्याला सांगणार नाही, मला पण नाही सांगितलं, तुम्हाला पण सांगणार नाही. आपण तिकडे जाऊन बघूया. तरी तुम्हाला काय वाटते कुठली गाडी असेल, स्कूटी असेल किंवा बाईक असेल, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला वाटेल, मला तर वाटते स्कूटी घेऊन दिली असेल त्याला असं मला वाटते. आणि त्याला एक पण नाही बाईक मिळत, त्याची पहिलीच बाईक म्हणून स्कूटी घेऊन दिली असेल मला वाटते. तर तुला गाडी घेऊन दे, तू आमच्यासोबत राईडला येशील का नाही? हो मग त्याच्यासाठी तर गाडी घ्यायला. मग तुला स्कूटी घेऊन दिली असेल मम्मीने जर, तर तरी येशील का नाही? हा येणार ना. येणार तरी पण येणार. हो येणार. आणि जर बाबूसारखी गाडी चालवणार का तू? हो मग बाबूसारखी गाडी चालवणार सेम बाबूसारखी. तो पण म्हणजे डेंजर आहे बाबूसारखा, डेंजर आहे. म्हणजे बघू आपण कुठली आता गाडी येते कुठली नाही. तर निघूया आपण आता पालघरला निघूया. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण पालघरला पोहोचलेलो आहेत आणि आपण शोरूमच्या बाहेर आहे. बघा मागे दिसले तुम्हाला शोरूमचं नाव आहे. काय नाव आहे? श्री स्वामी समर्थ मोटार्स. आणि आपल्यासोबत अजून एक मित्र आलेला आहे, याचं नाव नाही माहिती मला. काय नाव मित्र? करण नाव आहे. याचा कॅमेरा आहे, तुम्हाला शूटसाठी पाहिजे असेल तर नक्कीच भेटेल तुम्हाला कॅमेरा. नंबर देऊन ठेव, बोलून ठेव तू. नंबर काय? आपण हां नंबर कॅप्शनमध्ये टाकूया आपण त्याचा. आणि अभिषेक इकडे जाम खूप झालेला आहे, त्याला गाडी भेटणार आहे म्हणून. शोरूम एकदम छोटंच आहे, गाडी तिला आपल्याला लगेच दिसणार आहे, लगेच दिसणार आहे कुठली आहे ती. चला आपण शोरूम मध्ये जाऊ यायचा. हा चाललाय आपला मित्र गाडी चालू पाहिजे. आता जी गाडी तुम्हाला दाखवतो कुठली गाडी, खुश बघायची झालेला आहे, खूप खुश झालेला आहे. आता गाडी बघायची कुठली आहे. R15 V4 घेतलेली आहे त्यांनी, पण बाबूसारखीच गाडी घेतलेली आहे. त्याला एक मोठी चावी द्यायला आहे, लावणार कुठे आहे काय माहिती आहे, मोठी चावी द्यायला आलं खरं त्याला. मम्मी आहे इकडे. Thank you.
भाऊने हारला पण खूप खर्च केलेला आहे. कितीचा हार काय माहिती आहे? कितीचा हार घेतला रे? 100 रुपये. 100 चा हार घेतला का? मोठा हार आहे, टायर मी चाललाय. वरती कशाला गेल तुला? काय रे, पहिले स्टार्टिंगला फोन करतो सर, काय करतो रे? बाबूची गाडी सेम आहे. आपला नारळ फोडा लागलाय. हा चांगला चांगला. कुठला 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 फोड आणि थोडा इथे ठेव. गाडीला खावडो. हा ना, थोडासा गाडीला खावडो ना. तू खा थोडासा रे. नारळ फोडून झाले, आता पेढे देतो. आता कुठले पेढे काय, आपल्याला भेटत का पेढे? पहिला तो शोरूमला देत आहे. शोरूमला घेतले, थोडंच खायलाय. हा पेढा दिलाय, आपण पण घेऊ एक पेढा. तुम्हाला पाहिजे तुम्ही पण घ्या. पहिलाच म्हणजे मम्मीला बसवलं, आम्हाला पण नाही बसवलं. मिळत मम्मीला बसवलेलं आहे. जरा मम्मी आहे.